पुरुषप्रधान संस्कृतीत अबला समजल्या जाणाऱ्या महिलांनी एक पाऊल पुढे टाकून आपणही आता पुरुषांपेक्षा कमी नाही हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील आखातवाडा या छोट्याशा गावात राहणाऱ्या पूजा लोटे या महिलेने सिद्ध केलंय. पूजा MA फायनलमध्ये शिक्षण घेत असून त्यातच घरची परिस्थिती हालाकीची असल्याकारणाने परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी स्वतः टॅक्सी गाडी चालवत आहे. माझं नाव कुमारी पूजा शंकरराव लोटे. माझं शिक्षण MA फायनल इयर हिस्ट्रीमध्ये चालू आहे आणि माझ्या परिवारासाठी मी गाडी चालवते. माझ्या गावावरून पॅसेंजर इथं आणून सोडते आणि इथून घेऊन जाते. पूजाचे वडिलांचे छत्र नाहीसे झाले त्यामुळे सर्व परिवारामधील आई आणि भावांची जबाबदारी तिच्या खांद्यावर येऊन पडल्याने तिच्यावर चारही बाजूने दुःखाचे डोंगर असलेल्या खाईत सापडलेल्या पूजाने काय करावे हे सुचत नव्हते. या संकटात नातेवाईकांनी पूजाकडे पाठ फिरवली होती. तिला तिच्या आईचा सहारा होता. तिने हिमतीने काही पैसे जमून 3 वर्षापूर्वी टॅक्सी गाडी फायनान्सवर गाडी विकत घेऊन स्वतः चालक होऊन गावातून कारंजा शहरापर्यंत रोज ये जा ती करते. परिवार चालवण्याची जबाबदारी सोबत लहान भावास टॅक्सी गाडी चालू शिकवून चालक म्हणून त्याला स्वतःच्या पायावर उभं केलंय. एका खाजगी फायनान्स कंपनीत 1 लाख कर्ज देऊन पूजाला अर्थसहाय्य केलं. याची फेड 5,000 महिन्याप्रमाणे ती गाडी किस्त भरत आहे. तसेच स्वतः चालवत महिन्याला 10,000 रुपये कमवत देखील आहे. संघर्षपूर्ण जीवनातून स्वबळावर सावरलेल्या पूजाचे सर्वत्र कौतुक होत आहे. न्यूज 15 मराठीसाठी आशिष सोनूने वाशिम.